Good morning everyone, welcome to this new lecture. In this today's lecture we are going to start new chapter. The name of the chapter is Current Electricity, Physics second part, the second unit, Current Electricity. In first unit we have seen electrostatics. Okay, now today we will start second unit. Name of the second unit is Current Electricity. So basically what we have seen in electrostatics, it was about the stable nature of the electron or stable nature of the charge. In general there are two things, either we will have to discuss about the charge or we will have to discuss about the mass. Okay, if we have mass m, mass is a scalar quantity. If this mass is in motion, we can study this in the branch called as mechanics. Okay, now another fundamental quantity, it is charge. Charge is a fundamental quantity like mass. Now this charge can be of two types. Okay, charge, either it will be rest, I will write like this, let us say electron or the charge which is rest, or the same electron is moving. If the charge is at rest, what will happen? We will study this charge under the category electrostatic. Now if charge is moving, what will happen and how charge will move? Like mass, if mass is stable, mass जर रेस्ट असेल तर आपण ते त्याला स्टेबल मास म्हणूया. पोटेन्शियल एनर्जी असेल त्या माससोबत. आता या मासला जर मूव करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतो? फोर्स लावावा लागतो. त्याच पद्धतीनं चार्ज आहे आपल्याकडं, हा जर मास असेल, लिसन टू मी, त्या मासला जर मोशनमध्ये आणायचं असेल तर काय लावावं लागतो? फोर्स. फोर्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? मास इंटू ॲक्सलरेशन. तेव्हा ही बॉडी काय होईल? मोशनमध्ये येईल आणि त्याचं काहीतरी डिस्प्लेसमेंट होईल एक्स. वर्क डन किती केलेलं आहे? हाउ टू कॅल्क्युलेट द वर्क डन? वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट इज एक्स, फोर्स इज एफ. द वर्क डन ऑन दिस मास, वर्क डन म्हणजे कार्य, किती कार्य केलेलं आहे ते कसं काढलं आपण? फोर्स इनटू मास यांचा प्रॉडक्ट घेऊन, राईट. यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट जर काढलं आपल्याला एनर्जी मिळते. वर्क अँड एनर्जी काय असतात? इक्विव्हॅलंट. दोन्हीचं युनिट काय आहे? जूल. हे सर्व काही आपण काढू शकलो कशामुळं? तर त्या फोर्समुळं, ह्या मासवर अप्लाय केलेल्या फोर्समुळं. आता आपल्याकडं चार्जेस आहेत, लक्षात ठेवा. इफ वी हॅव चार्जेस लाईक दिस, कन्सिडर अ कंडक्टर, अशा पद्धतीनं कंडक्टर आहे, त्याच्यामध्ये चार्जेस आहेत. आता हे पहिले चार्जेस स्टेबल होते, त्याला जर मी एक फोर्स लावला, कुठला फोर्स लावावा लागेल इथं? आता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ई एम एफ. ओके, विच फोर्स आय एम गोईंग टू अप्लाय? ई एम एफ इज गोईंग टू अप्लाय. सो इलेक्ट्रॉन्स विल मूव फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. दिस विल बी द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो. What will be the direction of current flow? Opposite to the flow of electron. Electron च्या विरुद्ध दिशेने करंट फ्लो होईल, लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन कुठून कुठं मूव्ह होतील? पॉझिटिव्ह चार्ज, सॉरी, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडं, म्हणजे हे अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन मूव्ह होतील. इलेक्ट्रॉन का मूव्ह होत आहेत? ह्या फोर्समुळं. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला आहे, त्या पोटेन्शियल डिफरन्समुळं इलेक्ट्रॉन फ्लो होतील. कुठून कुठेपर्यंत होतील? निगेटिव्ह चार्जकडून पॉझिटिव्ह चार्जकडं. हे इलेक्ट्रॉन अशा दिशेनं जर मूव्ह होत असतील
तर करंट त्याच्या अपोजिट मूव होईल पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता बघा इलेक्ट्रॉनची डायरेक्शन ही आहे तर करंटची डायरेक्शन कोणती असेल त्याच्या अपोजिट ही करंटची डायरेक्शन आहे. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन सुद्धा करंटच्या सोबतच असते लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक फील्ड करंट सेम डायरेक्शन इलेक्ट्रॉन अपोजिट डायरेक्शन. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक करंट. आय आय इज इक्वल टू डी क्यू डिवायडेड बाय डी टी ऑर आय इज इक्वल टू क्यू बाय टी. आय मीन्स करंट, क्यू मीन्स चार्ज, टी मीन्स टाइम. करंट इज इक्वल टू चार्जेस डिवायडेड बाय टाइम. करंट आय विच इज इक्वल टू चार्जेस क्यू डिवायडेड बाय टाइम टी. इज इट ओके? नाउ दिस इज द करंट अँड वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द करंट इलेक्ट्रिसिटी. आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? करंट इलेक्ट्रिसिटी. करंट तर बघायचंच आहे, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रिसिटी. सो व्हॉट इज करंट इलेक्ट्रिसिटी दॅट वी विल डिस्कस इन दिस युनिट. बेसिकली इलेक्ट्रिसिटी इज द टर्म डिफाइनिंग डिव्हाइसेस. डिव्हाइसेस कुठले कुठले आहेत? मग आता इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड रेजिस्टन्स आहे, कॅपॅसिटन्स आहे, EMFचं सोर्स आहे म्हणजे बॅटरीज आहेत. हे सर्व काही आपल्याला डिस्कस करायचं आहे. इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये कशा पद्धतीनं आपण किरचॉफ्स लॉ अप्लाय करू शकतो ते आपण बघणार आहोत. बेसिकली इफ यू कॅन रिकॉल दिस थिंग्स इट विल बी बेनिफिशियल फॉर यू. देअर कॅन बी थ्री टाईप्स ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. तीन प्रकारचे इलेक्ट्रिकल कंडक्टर्स असतात. गुड कंडक्टर जे की मेटल्स आहेत, सेमी कंडक्टर्स, आणि तिसऱ्या प्रकारचे म्हणजे बॅड कंडक्टर्स, त्यालाच आपण म्हणतो इन्सुलेटर्स. तीन कंडक्टर्स आहेत, एक आहेत गुड सेमी कंडक्टर, बॅड कंडक्टर. गुड कंडक्टर्स म्हणजे मेटल्स, सेमी कंडक्टर्स मिक्सचर, अँड बॅड कंडक्टर्स इन्सुलेटर्स. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघा, डज अ सेमी कंडक्टर डायोड अँड रेजिस्टर्स हॅव सिमिलर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. जस्ट रिकॉल. नेक्स्ट इट इज कॅन यू एक्सप्लेन व्हाई टू ऑर मोर रेजिस्टर्स कनेक्टेड इन अ सिरीज अँड पॅरलल हॅव डिफरंट इफेक्टिव्ह रेजिस्टन्सेस. इट्स गुड क्वेश्चन्स. जस्ट रिकॉल दिस थ्री टू थिंग्स, दिस इज नोन. ओके, सो यू विल गेट सम बूस्ट टू युअर नॉलेज. दिस थिंग्स वी हॅव स्टडीड इन लास्ट युनिट. पॅरलल कनेक्शन ऑफ रेजिस्टन्स, सिरीज कनेक्शन ऑफ रेजिस्टन्स. वी हॅव सीन पॅरलल कनेक्शन ऑफ रेजिस्टन्स. इट मीन्स दॅट लाईक दिस आर वन आर टू आर थ्री. दिस थ्री रेजिस्टन्सेस वी हॅव कनेक्टेड इन पॅरलल कनेक्शन. द फार्मुला फॉर दिस वी हॅव सीन. अनदर इज सिरीज कनेक्शन. सिरीज म्हणजे एका पुढे एक, हे एक दोन तीन आणि इथं एका खाली एक. तर हे झालं पॅरलल कनेक्शन, हे झालं सिरीज कनेक्शन. ह्या दोन्ही कनेक्शनचे फार्मुले आपण बघितलेले आहेत. ते का डिफरंट आहेत याचं डिस्कशन तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट इट इज अबाउट किरचॉफ्स लॉ ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. किरचॉफ्सचा इलेक्ट्रिकल नेटवर्कचा काय लॉ आहे ते आपण बघणार आहोत. किरचॉफ्स लॉ ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. बिफोर डिस्क्राइबिंग दिस लॉ वी विल डिफाईन सम टर्म्स यूज्ड फॉर इलेक्ट्रिकल सर्किट. इलेक्ट्रिकल सर्किटसाठी लागणाऱ्या काही बेसिक टर्म्स पहिले समजून घ्या. व्हॉट इज मीन बाय जंक्शन. बेसिकली जंक्शन, जंक्शन हा शब्द ऐकल्याच्या नंतर आपल्याकडं एक गोष्ट आठवते, रेल्वेचं जंक्शन. जसं आपण म्हणतो परभणी जंक्शन, परळी जंक्शन, नांदेड जंक्शन, लाईक दॅट. जंक्शन मीन्स एनी पॉईंट इन अ इलेक्ट्रिकल सर्किट वेअर टू ऑर मोअर कंडक्टर्स आर जॉईनिंग टुगेदर ऑर जॉईंड टुगेदर इज कॉल्ड ॲज द जंक्शन. जंक्शन म्हणजे काय? मग रेल्वेच्या जंक्शनच्या संदर्भात आपण काय म्हणतो? जंक्शन वेअर टू आर मोअर ट्रेन्स ऑर टू आर मोअर ट्रॅक्स आर गोईंग टू कनेक्ट. परभणीला
गंगाखेडकडून येणारी गाडी, त्याच्यानंतर हिंगोलीकडून किंवा आपण म्हणूया नांदेडकडून येणारी गाडी, औरंगाबादकडून येणारी गाडी हे एकत्र येतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, दोनपेक्षा जास्त ट्रॅक एका ठिकाणी जॉईन झालेले आहेत म्हणून याला काय म्हणतो आपण जंक्शन, जंक्शन हे नाव दिलं जातं त्याला. लक्षात आलं? एकच ट्रॅक असेल त्याला जंक्शन म्हणता येईल का? नाही, त्याला आपण पाथ म्हणतो सरळ सरळ. ओके, इकडून येते आहे इकडं जात आहे तर काय त्याला जंक्शन म्हणता येणार नाही. इथून दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जर पाथ निघत असेल तर त्याला आपण जंक्शन म्हणू शकतो. इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये सुद्धा जंक्शन असेल. नेटवर्क म्हणजे काय हे बघून घ्या, ह्याला आपण इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणतो. अशा पद्धतीची जी डायग्राम आहे त्याला आपण इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणतो. हे नेटवर्क म्हणजे जाळं दिसत आहे, कंपोनंटचं जाळं आहे, रेजिस्टन्स आहे, इथं बॅटरी आहे म्हणजे EMFचा सोर्स आहे. ओके, कुठं कॅपॅसिटर्स लावलेले असतात, कुठं आपण इंडक्टर्स लावतो, असे वेगवेगळे कंपोनंट्स लावल्याच्यानंतर जे काही तयार होणारं जाळं आहे, जी काही नेट आहे त्याला आपण म्हणतो नेटवर्क, इलेक्ट्रिकल नेटवर्क. ह्या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये आता दोन जंक्शन आहेत, ए आणि बी. जंक्शन म्हणजे काय तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त पाथ एकत्र येणं. हा एक, दोन आणि हा तीन, म्हणून याला एक जंक्शन म्हणूया आपण. इथं पण सेम एक, दोन आणि तीन, इथं एक जंक्शन. म्हणजे या डायग्राममध्ये किती जंक्शन झाले आता? दोन, दोन जंक्शन आहेत. त्याच पद्धतीनं बघा जंक्शनची डेफिनेशन मग तुमच्या लक्षात आली असेल. आता जंक्शन मीन्स व्हॉट? एनी पॉईंट इन द इलेक्ट्रिकल सर्किट वेअर टू ऑर मोर कंडक्टर्स आर जॉईनिंग टुगेदर इज कॉल्ड ॲज द जंक्शन. नेक्स्ट इट इज अबाउट लूप. एनी क्लोज्ड कनेक्टिंग पाथ इन अ इलेक्ट्रिकल नेटवर्क इज कॉल्ड ॲज द लूप ऑर मेश. लूप म्हणजे काय किंवा मेश म्हणजे काय बघा, कनेक्ट केलेला एनी क्लोज्ड कनेक्टिंग पाथ इन द इलेक्ट्रिकल नेटवर्क. इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये असा कनेक्ट केलेला जो पाथ आहे त्या पाथला म्हणायचं लूप. हा एक लूप झाला, हा दुसरा लूप. लूप म्हणजे काय तर हा मोठा नेटवर्क आहे आपल्याकडं, हा एक पाथ, दिस वन इज फर्स्ट पाथ, दिस वन इज सेकंड पाथ. इज इट ओके? म्हणजे हा जो पाथ झालेला काय आहे, पहिला पाथ झाला, हा दुसरा झाला. सो दॅट लूप इज अ थिंग मीन्स इट इज द कनेक्टिंग पाथ इन द इलेक्ट्रिकल नेटवर्क इज कॉल्ड एज लूप ऑर मेश. अनदर थिंग वी हॅव ब्रँच. अ ब्रँच इज एनी पार्ट ऑफ नेटवर्क दॅट लाईज बिटवीन टू जंक्शन्स. दोन जंक्शनच्या मध्ये लाय होणारा पाथ त्याला आपण म्हणतो ब्रांच. दोन जंक्शनचा मधला पार्ट त्याला म्हणूया ब्रांच. आता इथं बघा ब्रांच म्हणजे काय, दोन जंक्शनचा मधला पार्ट. तर इथं किती ब्रँचेस आहेत मग? एक, दोन, तीन. तीन ब्रँच आहेत जंक्शनच्या मध्ये, ह्या दोन जंक्शनच्या मधला पार्ट. हा एक, दोन. ओके, त्या पद्धतीने आपण बघू शकतो एक, दोन आणि हा एक तीन. इथं पण सेम एक, दोन आणि तीन. सेम वे लूप बघा आता. लूप हा एक, दोन, दोन लूप आहेत किंवा दोन क्लोज्ड पाथ आहेत. जंक्शनसुद्धा दोन आहेत, ए आणि बी. या पद्धतीने आपण डिस्कस करू शकतो. आता इथं दिलेले आहे बघा, देर आर टू जंक्शन्स लेबल्ड ॲज ए अँड बी डायग्राममध्ये. देर आर थ्री ब्रँचेस, दीज आर पॉसिबल पाथ. ब्रँचेस म्हणजे काय तर पॉसिबल पाथ. एक, दोन, तीन, तीन पॉसिबल पाथ आहेत. ए अँड बी काय आहेत मग? तिथं जंक्शन आहेत. दोन जंक्शन, तीन पॉसिबल पाथ. हे दोन जंक्शन डायग्राम काढून घेऊ शकता तुम्ही. ए, दोन, तीन, तीन पॉसिबल पाथ आहेत आणि दोन जंक्शन आहेत. या डायग्रामला म्हणूया इलेक्ट्रिकल नेटवर्क. फॉर अ स्टेडी करंट फ्लो ऑर फॉर अ स्टेडी करंट फ्लोईंग थ्रू अन इलेक्ट्रिकल नेटवर्क ऑफ रेजिस्टन्स किंवा रेजिस्टरचं जे नेटवर्क आहे त्याच्यासाठी द फॉलोईंग किरचॉप्स लॉज आर ॲप्लिकेबल. किरचॉप्सचे खालील लॉ आपण अप्लाय करू शकतो. ह्या जर नेटवर्कला आता सॉल्व करायचं असेल, ह्याच्यापासून काहीतरी इन्फॉर्मेशन घ्यायची असेल, किती करंट आहे, किती व्होल्टेज आहे हे जर काढायचं असेल आपल्याला, त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे किरचॉप्स लॉ. किरचॉप्सचे दोन लॉ आहेत. किरचॉप्सचे किती लॉ आहेत? दोन. किरचॉप्स फर्स्ट लॉ. किरचॉप्सचा पहिला लॉ काय बघा, किरचॉप्स फर्स्ट लॉ इज अबाउट द करंट, सो कॉल्ड ॲज द करंट लॉ, ऑल्सो नोन ॲज जंक्शन लॉ.
किरचॉफचा पहिला नियम जो आहे त्याला म्हणतो आपण करंट लॉ किंवा जंक्शन लॉ. किरचॉफ्स करंट लॉ और किरचॉफ्स जंक्शन लॉ. बघा काय आहे हा लॉ. द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ऍट अ जंक्शन इज झिरो. द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ऍट अ जंक्शन इज झिरो इन एन इलेक्ट्रिकल नेटवर्क दॅट इज समेशन ऑफ आय विच इज इक्वल टू झिरो. एखादं जर इलेक्ट्रिकल नेटवर्क असेल त्याच्यामध्ये करंट्स दिलेले असतील तर त्यांचे अल्जेब्रिक सम झिरो असेल. द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स इन अ जंक्शन इज झिरो. ओके द अल्जेब्रिक सम मीन्स व्हॉट? आयदर प्लस ऑर मायनस. समेशन ऑफ ऑल अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ॲट अ जंक्शन इज झिरो इन एन इलेक्ट्रिकल नेटवर्क. ओके वेअर आय टू द बेस आय हेअर वेअर आय टू द बेस आय इज द करंट इन द आयथ कंडक्टर. आय नंबर ऑफ कंडक्टर्स आर देअर ॲट अ जंक्शन हॅविंग एन कंडक्टर्स. आता ह्या डायग्राममध्ये बघा जंक्शन आहे ज्याच्यामध्ये सहा कंडक्टर दाखवलेले आहेत. डायग्राम समजून घ्या. त्या डायग्राममध्ये किती कंडक्टर्स आहेत कोणत्या पद्धतीचे आहेत हे आपण पाहणार आहोत. ओके बघा इथं सहा कंडक्टर्स आहेत. हे आहे जंक्शन. शी द जंक्शन पॉईंट. ओके फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ म्हणजे सहा ट्रॅक एकत्र येत आहेत. इथं जंक्शनच्या ठिकाणी सहा कंडक्टर्स एकत्र येत आहेत. काही जण इनवर्ड आहेत. डायरेक्शन बघा आता इनवर्ड 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 आणि ह्या तिघांची डायरेक्शन आउटवर्ड आहे. आउटवर्ड आउटवर्ड आउटवर्ड. आता जे करंट इनवर्ड आहेत त्यांना साईन द्यायचं पॉझिटिव्ह. द करंट्स विच आर इनवर्ड आर गिवन सिम्बॉल्स ॲज अ पॉझिटिव्ह ऑर टेक देम ॲज अ पॉझिटिव्ह अदर्स टेक देम ॲज अ निगेटिव्ह. इज इट ओके? नाऊ दिस इज ऑल्सो आउटवर्ड टेक निगेटिव्ह. दिस इज ऑल्सो आउटवर्ड दॅट्स वाय वी कॅन राईट डाऊन निगेटिव्ह साईन. इनवर्ड पॉझिटिव्ह आउटवर्ड निगेटिव्ह. इन म्हटलं की काय म्हणू जर आपण पॉझिटिव्ह. इनवर्ड पॉझिटिव्ह आणि आउटवर्ड निगेटिव्ह. आता इनवर्ड आणि पॉझिटिव्ह तर त्यांचं साईन कन्व्हेन्शन बघून घ्या. द कंडक्टर्स अराइविंग ॲट द जंक्शन. अराइविंग म्हणजे जंक्शनकडं येणारे कंडक्टर्स. अराइविंग ॲट द जंक्शन आर कन्सिडर्ड पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कुणाला म्हणायचं? जे जंक्शनकडे येत आहेत त्यांना. अँड द करंट्स लिव्हिंग द जंक्शन. जे करंट जंक्शन सोडत आहेत त्यांना काय म्हणायचं? निगेटिव्ह. द करंट्स लिव्हिंग द जंक्शन आर कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. जे जंक्शन सोडत आहेत त्यांना निगेटिव्ह म्हणायचं. जे जंक्शनकडे येत आहेत त्यांना पॉझिटिव्ह म्हणायचं. ओके आता बघा. कन्सिडर अ जंक्शन पी इन अ सर्किट वेअर सिक्स कंडक्टर्स मीट. सहा कंडक्टर जिथं भेटतात. ओके सिक्स कंडक्टर्स आर गोइंग टू मीट दॅट इज कॉल्ड ॲज द जंक्शन पी. नाऊ वी कॅन अप्लाय द साईन कन्व्हेन्शन फॉर दिस अँड वी कॅन राईट डाऊन द इक्वेशन. अल्जेब्रिक सम इज इक्वल टू झिरो. दिस वी हॅव सीन. अल्जेब्रिक सम इज इक्वल टू झिरो. अल्जेब्रिक सम झिरो कशा पद्धतीने येते बघा. करंट आय वन पॉझिटिव्ह. करंट आय टू बाहेर जातो आहे म्हणून निगेटिव्ह. करंट आय थ्री परत पॉझिटिव्ह. आय फोर पॉझिटिव्ह. आय फाईव्ह निगेटिव्ह. आय सिक्स निगेटिव्ह बाहेर जात आहेत. आउटवर्ड करंट निगेटिव्ह. इनवर्ड करंट पॉझिटिव्ह. आता हे झालं इक्वेशन आणि सर्वांची बेरीज काय आहे? झिरो. कारण आपण पाहिलं आहे की अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स. अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ॲट द जंक्शन विच इज इक्वल टू झिरो मीन्स इनवर्ड करंट पॉझिटिव्ह. इनवर्ड जे आहेत त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं. आउटवर्ड जे आहेत त्याला निगेटिव्ह घ्यायचं आणि सर्वांची बेरीज झिरोसोबत इक्वेट करायची. हे आपण पाहिलेलं आहे. हे आहे किरचॉफ्स करंट लॉ. कुठला लॉ आहे हा? किरचॉफ्स करंट लॉ. अराइविंग करंट्स. आता इथं अराइविंग करंट कुठले कुठले होते? आय वन आय थ्री आणि आय फोर आर कन्सिडर टू बी पॉझिटिव्ह अँड लिव्हिंग करंट्स आय टू आय फाईव्ह आय सिक्स आर कन्सिडर टू बी निगेटिव्ह.
ह्याला आता इकडच्या साइडला पाठवा, आय टू आय फाईव्ह आय सिक्स इक्वेशन काय मिळेल मग आपल्याला, आय टू आय फाईव्ह आय सिक्स एका साईडला पाठवले, आय वन आय थ्री आय फोर एका साईडला, दिस इज द फायनल एक्सप्रेशन. दस द टोटल करंट फ्लोईंग टुवर्ड्स द जंक्शन इज इक्वल टू द टोटल करंट फ्लोईंग अवे फ्रॉम द जंक्शन. म्हणून ह्या डायग्रामनुसार आपल्या लक्षात काय आलं किंवा ह्या एक्सप्लेनेशननुसार काय आलं, कन्क्लुजन जेवढे इनवर्ड करंट आहेत तेवढेच आउटवर्ड करंट आहेत. म्हणजे जंक्शनकडे येणारे करंट आणि जंक्शनपासून बाहेर जाणारे करंट हे सेम आहेत. द इनवर्ड करंट विच इज इक्वल टू आउटवर्ड करंट. ओके, लाईक दिस. दिस इज व्हॉट अबाउट द किरचॉफ्स करंट लॉ. किरचॉफचा हा कुठला लॉ आहे, करंट लॉ. तर किरचॉफचा जो व्होल्टेज लॉ आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. सध्याला अजून एक एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी इथं लक्षात घ्या, मी सांगतो तुम्हाला. आता इथं डायग्राममध्ये बघून घ्या, यू कॅन ऑब्झर्व, यू कॅन ऑब्झर्व दॅट येस, इफ दिस इज द करंट विच इज इनवर्ड, राईट, दिस इज आउटवर्ड, अगेन दिस इज आउटवर्ड, दिस इज इनवर्ड. ओके, टू एम्पियर हिअर, थ्री एम्पियर, फोर एम्पियर, टू एम्पियर, राईट. नाऊ लिसन टू मी, वी कॅन राईट डाऊन द किरचॉफ्स करंट लॉ, समेशन ऑफ आय विच इज इक्वल टू झिरो. हिअर वी कॅन अप्लाय. आता येणारे करंट काय घ्यायचे, पॉझिटिव्ह. मध्ये येणारे करंट कुठले कुठले आहेत, हे दोन. म्हणून टू पॉझिटिव्ह येईल प्लस थ्री पॉझिटिव्ह येईल मायनस. आता बाहेर जाणाऱ्या करंटला आपण मायनस साईन घेतो, मायनस बाहेर जाणाऱ्याला मायनस साईन, मायनस कुठला येईल आता, मायनस फोर मायनस टू, मायनस फोर मायनस टू विच इज इक्वल टू झिरो. त्याला कशासोबत कम्पेअर केलं आपण, झिरोसोबत. मग प्लस टू मायनस टू कॅन्सल, थ्री मायनस फोर काय येईल मग, मायनस वन विच इज इक्वल टू झिरो. म्हणजे टोटल करंट काय भेटला आपल्याला, वन. टोटल नेट आउटपुट काय आलं ह्या करंट लूपपासून, तर वन आलेलं आहे. किंवा दुसऱ्या एखादं एक्झाम्पल बघा, हा इनवर्ड करंट आहे, हा आउटवर्ड करंट आहे, परत हा इनवर्ड करंट आहे, हा आउटवर्ड करंट आहे, आय वन. ओके, हा टू थ्री फोर, फाइंड आय वन. आता ह्याच्यातून आय वन फाइंड करायचं आपल्याला, करंट किती आहे आय वन फाइंड आउट करायचं आहे. कसं करणार, सेम लूप अप्लाय करा, समेशन ऑफ आय विच इज इक्वल टू झिरो. मग आय वनमध्ये येतो आहे म्हणून त्याला काय साईन घेणार आपण, पॉझिटिव्ह. आय वन हा दुसऱ्याला साईन काय घेणार, बाहेर जातो आहे म्हणून मायनस, मायनस टू. तीनला कुठलं साईन घेणार, प्लस थ्री. चारला कुठलं साईन घेणार, मायनस फोर, बरोबर झिरो. आता बघा याला सॉल्व करायचं आपल्याला. सो आय वन मायनस टू प्लस थ्री, इट विल बी प्लस वन, अँड दॅट प्लस वन मायनस फोर, दॅट विल बी मायनस थ्री. इथं आन्सर काय येईल, आय वन मायनस थ्री विच इज इक्वल टू झिरो. म्हणून आय वनची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, आय वन इज इक्वल टू काय येईल, आय वनची व्हॅल्यू आय वन इज इक्वल टू थ्री. ओके, हे जे करंट अननोन होता त्याची व्हॅल्यू काय मिळाली, थ्री. अशा पद्धतीनं आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. काय केलं आपण इथं, तुमच्या लक्षात आलं असेल असं करा वाटलंस तर, चार आणि दोन सहा, मायनस सहा आहे, मायनस सहा प्लस तीन म्हणजे मायनस तीन. या मायनस तीनला इकडं पाठवलं तर प्लस तीन होईल. म्हणून आय वनची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, आय वन इज इक्वल टू प्लस थ्री एम्पियर, राईट. इन दिस वे वी कॅन हॅव द किरचॉफ्स फर्स्ट लॉ फॉर इलेक्ट्रिकल नेटवर्क नोन ॲज किरचॉफ्स करंट लॉ. विथ दिस वी विल स्टॉप हिअर अँड वी विल कंटिन्यू द रिमेनिंग थिंग्स इन one of the next lecture. Bye for now and have a nice day. Thank you everyone.